परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण नाव काय तुमचं काव सर नाव काय आरिफ खान यांच्या इथे आलो. इथं सोयाबीनचं काम चालू असताना यांना साप दिसलाय. बघूयात कुठला साप तर करूयात रेस्क्यू. कुठे तर मित्रांनो बघू शकता इथं एक धामण जातीचा बिनविषारी साप. करूयात रेस्क्यू. इंडियन रेड स्नेक कुंदीर खाणारा साप शेतकऱ्यांचा खरा मित्र. घेतो का शेतकऱ्यांचा काही भीती नाही सापापासून. दस्तात सर्व तुमचा ऐका ना मी काय सांगायला लागलो. हा जर साप नेला तर उंदर खायला दुसरा कोणता साप येईल तर सांगता येत नाही. लहान लेकरूवर येतात आता पोटाला पिवळा जर तुमच्या इच्छा उंदरा असतील तर हा नाही दुसरा कुठलाही साप येईल. डबल येईल ना मग कुठला नाही नाही एका जागेवर राहतात. आता हा जर नेला या सापाची ओळख झाली. पिवळा लांबीला खूप मोठा हा बिनविषारी साप तोंड निमुळत. हा नेल्यानंतर इथं कोणता साप येईल याच्यानंतर हा येतच राहू द्या. हा साप सोडून देणार तरी माझं काय म्हणणं नाही. घेऊन जायचं घेऊन जातो मी इथं म्हणजे इथंच नाही आतमध्ये नाही बाजूला अंतर फक्त 5 वर्ष झाले इथं पाहा लागलो त्याला. अहो याच्या आधी नाग नेला पकडून मी. आता हा बिन विषारी राहू द्यायला पाहिजे. तुम्ही विषारी साप असलात की आपल्याला भीती येणार त्याच्यापासून. तो नेणं जरुरी आहे. हा साप जर असला तर दुसरा विषारी साप येण्यापासून समजा सौरक्ष हे होते. बराबर आहे तुम्हाला 4-5 सालचे सोड दो. सर्व माहिती सापाबद्दल केव्हा चावेल काय सगळं अनुभव आहे ना. आणि विषारी चावल्यानंतर काय होते काय नाही सगळं माहिती आहे. तुम्ही खेळ रे किती 5-5.5 ठीक आहे. मित्रांनो या सापाला आपण इथेच रिलीज करून देऊया. बिन विषारी साप काहीच भीती नाही शेतकऱ्यांचा खरा मित्र. सर्वात जास्त उंदीर खाणारा साप. वर्षांवर 1 लाख उंदरांवर हा साप नियंत्रण ठेवतो. जर तुमच्या घरात असा जर साप निघाला तर शक्यतो मारू नका. जवळील सर्पमित्राशी संपर्क करा किंवा सापाला हुसकावून लावा. पोटाला पिवळा लांबीला खूप मोठा आणि तोंड निमुळत तोंडावरती उभ्या रेषा देव्यात सोडून इथे. ठीक आहे धन्यवाद. तिकडे घे झाड आहेत पुढं. काटी 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 दिलाय मित्रांनो सोडून. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. आता तुम्ही अशी जर काम करताना तेव्हा शेवटचं पोतं करताना काळजीपूर्वक काढायचं.
घाबरून मला समजत नाही. संक्रांतीचे नंबर होते मी लावले नाही यार, ते घाबरून मी पहिले आधू करी क्लास, मग ह्याला आलं वाले वाला संक्रांत नंबर इकडे आपले निर्माण होती आणि हापकी खाऊनच माणूस जीव सोडून देते असं आहे ना. आता रस्त्यावर गाडी उभी आपली आणि पाठीमागच्या ठोकला आपल्याला माहीत होणार आहे का ठोकणारे म्हणून. सापाच्या अंगावर तसंच आहे, सापाच्या अंगावर जर पाय पडला तर सत्ता होणार किंवा नया साप बसेल आपण चुकून तिथे हात टाकला. फुरसे तरी कमी आढळते पण बाकी सगळे आढळतात. नाग म्हणलं की 10 आकडा आणि अडचण ठेवू नका. जे कामी ठेवा, काम करत असताना काळजी घ्यायची. यांचं पण घ्यावर यांनी बोलवलं काय अडचण नाही. धन्यवाद तुमच्यामुळे सापाला जीवन भेटलं, कारण साप वाचवून खूप गरजेचं झालंय. हा साप आहे म्हणून उंदरावर कुठं कुठं संरक्षण आहे. हा साप नाही राहिला तर उद्या उंदरं कसे मारतात हा पण थोडा विचार करायला पाहिजे. ठीक आहे, धन्यवाद साहेब. चालेल, धन्यवाद.